ते सांगली सॅलरी अर्नर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी सांगली पंचवार्षिक निवडणूक 2022 ते 2027 सॅलरी बचत कृती समिती पुरस्कृत सॅलरी परिवर्तन पॅनल सभासदांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे. सत्ताधाऱ्यांचे भ्रष्टाचार खोडून काढण्यासाठी सॅलरी परिवर्तन पॅनल निवडणूक लढवून विजय मिळवणार असल्याची माहिती बजरंग कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. सॅलरी बचत कृती समिती पुरस्कृत सॅलरी परिवर्तन पॅनलमध्ये अत्यंत तरुण तडफदार नेते आहेत. प्रत्येकजण आपल्या विभागात उत्कृष्टरित्या काम केलेले आहेत. प्रचाराचा दौरा सांगली कोल्हापूर सातारा या जिल्ह्यातून पूर्ण केलेला आहे. चांगला प्रतिसाद लाभत आहे. जागा खरेदी नोकर भरती इमारत बांधण्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. यामुळे 5,68,00,000 रुपये थकबाकी का राहिली याचा परिणाम लाभार्थ्यांच्यावर झालेला आहे. निधी नसताना खरेदी केलेली आहे. यामध्ये 1.5 कोटीचा भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहे. अशा सत्ताधारी पॅनलचे भ्रष्टाचार संपवण्यासाठी सॅलरी परिवर्तन पॅनल निवडणूक लढवून विजय मिळवणार असल्याची माहिती बजरंग कदम यांनी दिली आहे. यावेळी नितीन कुलकर्णी, राजू कदम, अभिमन्यू मासाळ, नंदू ढोबळे, विश्वास सूर्यवंशी यांच्यासह अन्य सभासद उपस्थित होते. सांगली सॅलरी आता पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सॅलरी परिवर्तन पॅनल जे आमचे सर्व सभासदांमधून उत्स्फूर्तपणे पॅनल आलेलं आहे, त्या पॅनलचे सर्व आमचे उमेदवार अत्यंत तरुण तडफदार आहेत. प्रत्येकाने आपापल्या डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम केलेले आणि सॅलरीमध्ये जाऊन काहीतरी नवीन करण्याची, चांगले काम करण्याची जी उर्मी आहेत असे सगळे उमेदवार आहेत. आम्ही आता सध्या एक प्रचाराचा पूर्ण तिन्ही जिल्ह्याचा दौरा पूर्ण केलेला आहे. ह्यामध्ये प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला सभासदांमधून आहे. कारण ह्या सॅलरीच्या इतिहासामध्ये ज्या 12 वर्षात या सत्ताधारी पॅनलचे नेते डी जी मुलानी, शरद पाटील, पी एन काळे, राजू कांबळे व विद्यमान या सर्व संचालकांनी जो सॅलरीमध्ये जागा खरेदी असू दे, इमारत बांधणी असू दे, परत नोकर भरती असू दे, यामध्ये जो प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे, त्याचबरोबर जो कारभार केलेला आहे तो कारभार देखील सोयीचा नाही आहे किंवा सभासदांच्या अगदी विरुद्ध केलेला आहे. 2.16% इतकी थकबाकी आहे. 2.16 म्हणजे ही थकबाकी 5,68,00,000 इतकी आहे. ही थकबाकी का राहिली याचा या संचालक मंडळानं गांभीर्याने विचार देखील केलेला नाही आणि याचा परिणाम आपल्या सर्व सभासदांच्या लाभांशावर झालेला आहे. आणि हा लाभांश जो दिलेला आहे तो देखील त्या पर्सेंटमध्ये नाही, याचे शेरे आपल्या याच्यामध्ये ऑडिटमध्ये शेरे आलेले आहेत. हे जे यांनी जो मोठा भ्रष्टाचार केलेला आहे जागा खरेदीमध्ये आणि जागा बांधकामामध्ये, जवळजवळ 4.5 ते 5 कोटीच्या जागा इमारत निधी नसताना घेतल्या आणि या 1.5 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार जवळजवळ केलेला आहे. आणि नोकर भरती आहे, ही नोकर भरती देखील पारदर्शी नाही. याचे जे पी एन काळे जे समर्थन करतात की आम्ही सभासदांना माफ केले, कर्ज माफ केली, इतक्या म्हणजे मयत सभासदांची आम्ही कर्ज माफ केली, जी कर्ज सुरक्षा निधी आहे ते कर्ज सुरक्षा योजना ही बचाव पॅनलने सुरू केलेली आहे. यात आपण थोड्याशा सुधारणा केल्या असतील परंतु हे माफ केले संचालकांनी, कर्ज माफ केलेलं नाही. कर्ज सुरक्षा निधीमध्ये कर्जदार सभासद हा 2,00,000 रुपये भरतो. कर्जदार सभासदाचे 1,00,000 रुपये त्यात जातात आणि त्यामधून हे आपोआप ते कर्ज त्याचं माफ होतं मयत सभासदांचं. तर त्याचा त्यांनी जो हे घेतात अर्नर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक लागली, यामध्ये सत्तारूढ जयसरकार पॅनलनं आमच्यावर जे आरोप केले ते बिनबुडाचे व खोटे, निखलास खोटे आहेत. नोकर भरतीचा विषय सर्व संचालकांच्या संमतीनं चेअरमन करतो. मी स्वतः व्हाईस चेअरमन असताना त्या काळात झाली नोकर भरती, परंतु हे सगळं धांदात खोटं आहे. त्यांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून मी व मासाळ साहेबांनी परिवर्तन पॅनलला पाठिंबा दिला आणि गेली 35 वर्ष एकच पद कार्याध्यक्ष पद डी जी मुलानींच्याकडे आहे. दुसरा कोण नेता होऊ का शकत नाही, दुसऱ्या माणसाला पुढं येऊ देत नाहीत आणि ही एकाधिकारशाही कारभार रिमोट कंट्रोलनं चालवतात आणि आपलं आणि आपल्या बगलबच्चांचा फायदा फक्त ते करून देतात आणि ह्याला सगळी सभासद जनता कंटाळली आहे आणि परिवर्तन पॅनलचा 100% विजय होईल हा मला विश्वास आहे.